अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते अनेक मुद्द्यांवर बोलताना म्हणाले की कोणी कोणाच्या नावाने गट जरी सुरू केला तर त्या गटाला कायदेशीररित्या मान्यता देण्याची प्रक्रिया उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष पदावर असते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय असं कोणती ओळख तयार होत नाही. 2019 तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी तयार केली होती, ती भाजपला बाहेर ठेवण्याकरिता. परंतु यावर आता बोलणे उचित नाही असे मत त्यांनी व्यक्त केलंय. मुद्दा एवढा स्पष्ट आहे, कोणी कोणाच्या नावाने जरी वेगळा गट जरी स्थापन केला तरी जो पण कायदेशीररित्या त्या ग्रुपला किंवा त्या गटाला मान्यता देण्याची जी काही प्रक्रिया उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या स्तरावर असते ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय किंवा ती प्रक्रिया अवलंबून केल्याशिवाय असं कुठलंही वेगळं रेकग्निशन त्यांना मिळू शकत नाही. आणि जो पण रेकग्निशन मिळत नाही तो पण अशा ग्रुप फॉर्म करण्याचा अर्थ काही नाही. आम्ही या बाबतीमध्ये योग्य वेळेस काही गोष्टी बोलू. आमचं महाविकास आघाडी ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपला बाहेर ठेवण्याकरता तिघांचा एकमुखाने निर्णय झालेला होता 2019 वेळेस. आणि त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही आज काही बोलणार नाही, कारण ते उचिती होणार नाही. आमचं सर्वांचं समर्थन महाविकास आघाडीचे नेते यांना आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच ही स्थापन झाली महाविकास आघाडी आहे.